आजही 24 तास एक पाऊल पुढे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बोलायला टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं पुन्हा एकदा नकार दिलाय. गेल्या काही दिवसात घडलेल्या प्रकरणाचा टीमच्या मनोधैर्यावर कुठलाही परिणाम होणार नसल्याचं त्यानं स्पष्ट केलंय. कॅप्टन धोनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये फिक्सिंग बाबतच्या प्रश्नांवर मात्र गप्प राहिला होता. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी फिक्सिंग बाबत मौन बाळगणाऱ्या धोनीनं अखेर इंग्लंडमध्ये गेल्यावर तोंड उघडलं खरं, मात्र फिक्सिंग बाबत काहीही स्पष्ट विधान करण्यास नकारच दिला. Listen, if I have not answered the Indian media, there's no good question, no reason why I should answer you. धोनीची फिक्सिंग बाबत बोलण्याची योग्य वेळ केव्हा येणार हे तोच जाणो. भारतात फिक्सिंग प्रकरणावर ब्र देखील न काढणाऱ्या कॅप्टन कूलनं निदान लंडन मध्ये तरी काहीतरी भाष्य केलं, मात्र त्याची काही विधानं ही कुणालाही न पटण्यासारखीच आहेत. It's not like the reputation is gone, you know, and if I go ahead to explain that, you know, I would rather answer his question also. So, you know, when the right time comes, I'll answer. But, you know, as of now, I don't think we have lost reputation. फिक्सिंग प्रकरणानंतरही धोनीला क्रिकेटची प्रतिष्ठा कमी झालेली नाही आणि टीम इंडियाच्या प्रतिमेला तडा गेला नाही असं वाटतंय. आता आपल्याला सध्या केवळ चॅम्पियन्स ट्रॉफीवर लक्ष केंद्रित करायचं असं सांगून धोनीनं फिक्सिंग बाबतच्या प्रश्नांना पुन्हा एकदा बदल दिली. म्हणूनच धोनीवर फिक्सिंग बाबत बोलण्याबाबत कुणाचा दबाव आहे का ही शंका उपस्थित होते. रिपोर्ट झी मीडिया मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.